गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घाली तो साद, गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील। लोकसभा निवडणुकीचा प्रचार प्रचंड जोरात सुरू झाला आहे। 20 तारखेला मतदान आहे आणि या 20 तारखेला मतदान नक्की कोणाच्या बाजूने होणार आहे, कौल कोणाला मिळणार आहे, अशा प्रकारची चर्चा आपण गाव संवाद या कार्यक्रमांतर्गत करतो आहे। आपण आता सटाण्यामध्ये आहोत। सटाण्यामध्ये आपण अनेक लोकांशी चर्चा करतो आहोत की नक्की तुम्हाला निवडून येणाऱ्या जे काही खासदार असतील त्या खासदारांकडनं अपेक्षा काय आहेत, किंवा जे विद्यमान खासदारांनी काय काम केलं आहे, किंवा कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे। आम्ही सटाण्यात आलो आहे। विद्यमान खासदार जे आहेत त्यांच्या बाबतीत अनेक अपेक्षा आहेत, त्या अनेक अपेक्षांना या खासदारांनी हरताळ फासलेला आहे। कुठल्याही प्रकारचं काम खासदारांनी केलेलं नाही आहे। इथलं पाण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतमालाचा भाव असेल, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आम्ही अपयशी ठरलो आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया इथं प्राथमिक प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाली। आपण काय सांगाल? आता विरोधकांचं ते काम आहे, परंतु आम्ही प्रॉपर या तालुक्यात, आमचं जन्मगाव जन्मस्थान हा तालुका आहे आणि ही या यशवंतराव महाराजांच्या भूमीत ज्या ठिकाणी अधिकारीसुद्धा देव झालेले आहेत या भूमीत आम्ही काही खोटं बोलणार नाहीत। परंतु जे सुभाषबाबांचं काम आहे की आज हरणबारी डावा कालवा असेल, हरणबारी उजवा कालवा असेल, आपण त्या ठिकाणी स्वतः, म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता की हजारो लाखो शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। एवढंच नव्हे, आता एवढा मोठा उन्हाळा, या ठिकाणी एवढा मोठा दुष्काळ असताना जर जलमिशन योजनेचं काम सुभाषबाबांनी आणलं नसतं तर आज तालुक्याला दुष्काळाला सामोरं घ्यावं जावं लागलं असतं। 140 कोटी रुपयाचं जलमिशनचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून बाबांनी या ठिकाणी आणलेलं आहे। एवढंच नव्हे, तुमचा पिंपळनेर तर सटाणा हायवे, अक्षरशः या हायवेवरून जात असताना आपल्याला पिंपळनेरवरून तर सटाण्यापर्यंत यायला जवळजवळ 3-3 तास लागायचे। आज माणूस त्या ठिकाणावरून तुम्ही आता आलेला असाल तिकडनंच, तर तुम्हाला सांगतो तर पिंपळनेर ते सटाणा आपल्याला जास्तीत जास्त 30 मिनिटात माणूस पोचतो आहे। या पद्धतीची प्रगती या माणसांनी केलेली आहे आणि केंद्राच्या ज्या योजना आहेत त्याच्यात सर्व योजना आपल्यालाही माहिती आहेत की प्रत्येकाला पंतप्रधान रोजगार हमी योजना असेल, जेवढ्या योजना आहेत, तर तुम्हाला आम्ही एक अभिमानानं सांगतो की बागलाण तालुक्यातील सर्वात जास्त लाभार्थी, नाशिक जिल्हा बागलाण तालुक्यात सर्वात जास्त लाभार्थी या बागलाण तालुक्यात आहेत आणि याच्यासाठी पूर्णपणे पाठपुरावा बाबांनी केलेला आहे। बाबांनी आपण जो काही कालवा सांगितला त्या कालव्याच्या त्या टेंडरमध्ये बाबांनी कमिशन खाल्लं, इथले रस्त्याचे जे काही कामं झाले त्या रस्त्यामध्ये कमिशन खाल्लं, तर बाबा हे कमिशन खाणारा खासदार आमचा होता नाही, असा आम्हाला खासदार नको आहे, अशा प्रकारची देखील आम्हाला प्रतिक्रिया ऐकायला मिळाली। काय नक्की आपण सांगू शकतो? चुकीचे ते विरोधक प्रचार करतात, असं जो कामदार नेता असतो त्याच्यावर आरोप होत असतं, ज्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावर आरोप होणारच नाही। निंबाच्या झाडाला कोणी दगड मारत नाही, आंब्याच्या झाडाला दगडे मारतात, तसा हा प्रकार आहे। आणि बाबांनी सटाणा शहरासाठी पुनच 56 कोटीची योजना आणली, ज्या आया बहिणींना एक एक महिना पाणी वणवण फिरावं लागत असं होतं, ते आता एक दिवस आड करून पाणी येते सटाणा शहराला, त्यामुळे सटाणा शहराची पूर्ण जनता खुश आहे बाबांवर। त्यांनी आम्ही त्यांना पाणीदार नेता होतो म्हणतो आणि ते प्रचंड बहुमताने निवडून येतील हे आम्ही गवाही देतो। नाही, जसं आपण पाणीदार नेता म्हणताय, आम्ही सकाळी उडाण्यामध्ये देखील होतो धुळ्याला, किंवा आता इथेही आम्ही आहोत। हे पाणी जे काय, हे पाणी इकडचं धुळ्यातलं पाणी बाबांनी जळगावला पोहोचवलं, अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे। काय विरोधाला विरोध असेल किंवा काही पण असेल, तर अशा प्रकारची जी काही प्रतिक्रिया आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं, काय म्हणाल आपण? हे पा, आपण बागलाण तालुक्यात असेल किंवा मालेगावमध्ये असेल आणि मालेगावमध्ये असेल मालेगाव बैल, आमच्या इकडे 3 एकूण मतदारसंघ येतात। आता एक मतदारसंघ आपल्यालाही माहिती आहे, मालेगाव जो मध्य आहे तो त्या ठिकाणी तो एक अल्पसंख्याक समाजाचा तो मतदारसंघ आहे, आणि हे दोन जे मतदारसंघ आहेत की आपण या ठिकाणी दोन्ही मतदारसंघांमध्ये तुम्ही त्या प्रक्रिया ऐकू शकतात की यांना खरोखर काय म्हटलं जातं की पाणीवाला बाबा हे म्हणून आम्ही या ठिकाणी प्रख्यात आहेत। आणि विरोधकांचं ते काम आहे टीका करणं, ते कुठल्याही प्रकारे टीका करतील
की ज्या माणसाला स्वतःचा मतदारसंघ सोडून कशाला दुसऱ्याकडे पाणी देईल हे मला सांगा ना तुम्ही आधी, की स्वतः मतदारसंघाचा विकास पाहिल का तो दुसऱ्या मतदारसंघासाठी हे करेल. परंतु विरोधकांकडे कुठल्याही टीका करायला जागा नाही म्हणून कुठेतरी बदनामीचं षडयंत्र रचून काहीतरी बदनाम्या करायच्या, एवढंच त्यांचं कार्य आहे. कांद्याला जो काही हमी भाव आहे, कांद्याला हमी भाव मिळत नाही, किंवा शेतकऱ्यांच्या एकंदरीत मालाचा जो काही प्रश्न आहे त्या मालाचा प्रश्न तो सातत्याने तसाच आहे आणि BJP कार्यकाळात देखील तो तसाच राहिला आहे, काय आपण सांगणार? अशा प्रकारची अनेक प्रतिक्रिया असतात. सातत्याने म्हणता येणार नाही, कारण जेव्हा केंद्राने निर्यात बंदी केली तेव्हा बाबा धुळ्यात असताना जेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं की बाबा कांद्याचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे, तुम्ही याच्यावर काहीतरी हस्तक्षेप करावा, तेव्हा एकमेव डॉक्टर सुभाषबाबा भामरे हे खासदार होते का निर्यात बंदी उठवण्यासाठी स्वतः अमित शहा आणि पंतप्रधानांची भेट घेतलेली होती आणि तेव्हा निर्यात बंदी उठवली तर तेव्हा एकमेव खासदार असे होते का त्यांनी शेतकऱ्याला न्याय दिला. सामान्य शेतकरी असेल तो कधीही BJP नाराज राहू शकत नाही, कारण अनेक योजना या शेतकऱ्यांच्या लाभासाठी तयार केल्या आणि त्याचा फायदा आज अनेक शेतकरी घेत आहे. माझ्या बागलाण तालुक्याचा शेतकरी छाती फुगून म्हणतो की मला जेव्हा पेरणी असेल किंवा मला पेस्टिसाइड घ्यायचं असेल किंवा मला काही शेतीचे कामं असतील तेव्हा 3 महिन्यानंतर मला 3,000 रुपये मला हप्ता पडतो आणि मला जेव्हा पैशांची गरज आहे शेतीसाठी त्याचा पैसा मी तो पैसा मी त्या कामांसाठी वापरतो. आता राज्य सरकारने 3,000 रुपये दिले, याच्या आधी कोणताच असा किंवा स्कीम किंवा काही ही नव्हती का ती डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पडत होती. 60-70 वर्षे गेली शेतकऱ्यांचा न विचार करणाऱ्या आज शेतकऱ्यांना पुढे करून आणि शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु माझा हा जगाचा पोशिंदा कधीच BJP नाराज नाही आहे, कारण हा जगाचा पोशिंदा आहे, तो सर्वसामान्य जनतेला पोचण्यापासून तर पूर्ण जगाला काही ना काही पुरवत असतो. त्याच्यामागे या BJP सरकारचाही मोठा पाठिंबा शेतकऱ्यांना आहे, त्याच्यामुळे कधीही सामान्य शेतकरी BJP नाराज राहू शकत नाही. हे सगळ्या विरोधकांचं एक बोलबाला आहे की शेतकरी नाराज आहे, शेतकरी नाराज आहे, शेतकरी कधीच नाराज राहू शकत नाही. आता ज्या कांद्याची निर्यात तुम्ही म्हणताय त्या निर्यातच्या बाबतीमध्ये फार मोठा फार्स केला गेला आणि निर्यातीचा जो काही खर्च आहे तो न पेला होता जगातला जो काही कांदा आहे जो बाहेर विकला जातो तो त्या कांद्याची किंमत 45 रुपये किलो पडते आणि आपला भारताचा कांदा 75 रुपये किलो पडतो. अनेक प्रकारचे कर त्याच्यावर लावले जातात त्याच्यामुळे आपला कांदा तिकडे विकला जात नाही, याच्यावरती आपण काय म्हणाल? हा फार्स आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता निर्यात चालू केलेली आहे मोदी सरकारने, कांदा 2500 रुपये क्विंटलने मागच्या 10-12 दिवसापूर्वी विकला जात होता आपल्या नाशिक जिल्ह्याच्या मार्केट कमिटीमध्ये. परंतु केंद्रामध्ये एवढा अहंकार माजला की 2500 रुपये क्विंटल कांदा जातो आहे आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी केंद्रात आंदोलन सुरू केलेत दिल्लीमध्ये आणि कांद्याचे भाव गगनाला पोचलेत असे म्हणून ओरड केली आणि ते सर्व काही हे षडयंत्र काँग्रेस पक्षाचंच आहे आणि तिथं काँग्रेसचे P Chidambaram-सारखेसुद्धा नेते आम्ही त्या आंदोलनात पाहिलेत, व्हिडिओ कॅसेटमध्ये पाहिलेत. आणि कुठंतरी मोदी साहेब शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो परंतु काँग्रेस त्यांना मागे ओढण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय शरद पवार कृषीमंत्री असताना आमचा कांदा आम्ही रस्त्यावर फेकला, 100 रुपये क्विंटलने आम्हाला अनुदान दिलं गेलं. परंतु मोदी साहेबांचं काम तसं नाही, मागच्याच वर्षाचं सांगतो, जास्त दिवस नाही झाले साहेब, की मागच्याच वर्षी कांदा हा 800-900 रुपये क्विंटलने जात होता, शेतकऱ्याला परवडत नव्हता. कांदा हे मागडं पीक आहे, मजुरी खूप जाते, 1 एकर कांदा पिकवायला कमीत कमी 50-60 हजार रुपये खर्च आहे आणि आम्ही शेतकरीच आहोत. परंतु आदरणीय मोदी साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्याचा कांदा 800-900 हजार रुपये जात होता त्यावेळेस मागच्या वर्षाला 350 रुपये कांद्याला अनुदान दिलं एका क्विंटलमागे शेतकऱ्याला. असं चांगलं आणि सुंदर काम मोदी सरकार केंद्रात आणि फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार राज्यात चांगलं काम करतायत. म्हणून आमच्या या बागलाण तालुका हा कांद्याचा भाग आहे, इथं पूर्णपणे कांदा पिकलो जातो, मुख्य पीक आमचं कांदा आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला खूप अडचणी यायच्या, परंतु डॉक्टर सुभाषबाबा भामरे खासदार झालेत 10 वर्षापासून, या भागाचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या माध्यमातनं या भागाला सिंचनाला पाण्याचा खूप सिंचनाचा प्रश्न सुटला, शेतीचा प्रश्न सुटला आणि अनेक जे काटोन भाग होता त्या भागापर्यंत आमच्या माहिती कौतिक पाड्यापर्यंत गावाला पाणी आलं आणि त्या गावात
त्यांनी दिवाळी पाडवा साजरा केला, अख्ख्या गावाने पुरणपोळ्या केल्या आणि तिथं बाबांचं बैलगाडीच्या रथावर मिरवणूक काढून आणि बाबांना तिथं त्यांनी ओवळलं अख्ख्या गावाने. आणि आता परत बाबांनी पुढचा जो आमचा काटून भाग आहे त्या भागसाठी पूर्ण सर्वे चालू केलेला आहे आणि आमचा बागलाण तालुका 100% हा पोलिताखाली येईल आणि असं नियोजन बाबांनी केलेलं आहे. आणि नारपारचा प्रश्नसुद्धा आता त्यांनी मार्गी लावण्याचा ते प्रयत्नात आहेत. म्हणून आमचा बागलाण तालुका नारपारच्या प्रश्नासाठी बागवानच्या पाठीमागे खंबीर उभा आहे. सटाणा शहराने 56 कोटीची योजना सटाणा शहराला दिली, पुन्हा धुवून पाणी या शहरात आलं. आज आमच्या सटाणा शहरात पुन्हाचं पाणी आल्यामुळे या मे महिन्याच्या परिस्थितीत अशा अवस्थेतसुद्धा रोज नळांना पाणी येतं, रोज घरात पाणी येतं. अशा पाणीधार नेतृत्वाला आमचा हा बागलाण तालुका भरभरून विजयी करेल. 25 लाखाची आघाडी ह्या आमच्या बागलाण तालुक्यातनं निश्चितच बाबांना मिळेल, यात तिळमार्क शंका नाही, असे आम्हाला खात्री आहे. आपण पाहतोय की मोदींनी एक नारा दिला आहे, मोदी की गॅरंटी आणि 400 च्या पार, काय वाटतं आपल्या याच्यावरती? 100% मोदी साहेब जे बोलतात ते करून दाखवतात. कारण आपण पाहिलं असेल की 50-55 वर्षे काँग्रेसची सत्ता होती, परंतु जे काही राम मंदिरचा मुद्दा असेल, 370चा मुद्दा असेल, आता ते बाळासाहेबांचंही स्वप्न होतं 370 हटवण्याचं, परंतु या ठिकाणी हे काम काँग्रेसने फक्त उडवाउडीची उत्तरं दिली, कुठंतरी फक्त हायकोर्टात सुप्रीम कोर्टात एकटले चालवले, परंतु मोदींनी ती गॅरंटी म्हणून नाही तर करून दाखवलं की आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी अयोध्येत मोठ्यापैकी राम मंदिर उभं झालेलं आहे आणि पूर्णपणे सर्व जेवढा हिंदू समाज आहे, जेवढा भारतात असणारा समाज आहे तो त्या ठिकाणी दर्शना जातो आहे. परंतु हे काँग्रेसने फक्त जातीय तेढ निर्माण करून जातीमध्ये भांडणे लावून आणि त्या गोष्टींपासून लोकांना की हिंदू धर्माला एक टार्गेट करण्याचं काम या काँग्रेसने केलं आहे आजपर्यंत. आणि म्हणून आम्हाला एक विश्वास आहे की जे जे मोदींनी सांगितलेलं आहे, जी जी गॅरंटी दिली, ते 100% येणार आहे आता 2024च्या याच्यात 100% पूर्ण होतील आश्वासनं दिलेले, हे आम्ही या ठिकाणी नमूद करतो. आपण तरुण आहात, आपण शेतकरी देखील आहात, आपल्याला शेतकऱ्याचे प्रश्न देखील आपण त्याच्यावरती बोलतात. नवीन IT क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची क्रांती झाली आहे, त्याबाबत आपण काय सांगाल, काय आपल्याला वाटतं की पुढचं पाऊल कसं असेल? सगळ्यात महत्त्वाचं आज तुमच्या माध्यमातून सांगतो, या जनतेला ही गोष्ट कळेल का, आपण जे मोबाईल सेलफोन यूज करतो ही कुठेतरी एक कंपनी आपल्या भारतात होती, आज टॉप 3 आपला नंबर लागतो की आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरमध्ये आपण जगात दुसऱ्या नंबरला आहोत, ऑटोमोबाईलमध्ये दुसऱ्या नंबरला आहोत, हे कसं काय झालं? मग IT सेक्टरमध्ये मोदी साहेबांचं काय म्हणणं आहे का, जो सामान्य व्यक्ती आहे तो त्या टेक्निकली तो जॉईन झाला पाहिजे. आता ज्या काही योजना आहे तुमचं थंब देऊन आणि तुमचे पैसे खात्यावर येणं, तुम्हाला ऑनलाईन सुविधा UPI करून दिलं, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा ह्या गोष्टी का बरं त्यांनी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही? आता तो विरोधकांचा हल्ला आहे का, तुम्ही AI आणून आणि रोजगार कमी करणार, रोजगार अहो AI कोणी डेव्हलप केलं? जनतेमधनं, म्हणजे जे तरुण आहे, जे इंजिनियर आहे ते तयार करताय, मग त्यांना रोजगार मिळणार नाही का? PF जो काही आकडा आहे का, तो माझ्या माहितीप्रमाणे 11 कोटी काहीतरी समथिंग होता आणि मोदी सरकार आल्यापासून तो काहीतरी 18 कोटीपर्यंत समथिंग काहीतरी मागे पुढे असे एवढं रजिस्ट्रेशन झालेलं. मग हे रोजगार नाही का? रोजगार आहेत, परंतु फक्त यांना दाखवून द्यायचं आहे की तरुणाई ही बेरोजगार आहे. राहुल गांधीसारखे जे चेहरे म्हणताय पंतप्रधानाचं, ते तरुणांबद्दल काय भाष्य करतात? जे दिवसभर रील बघतात, फेसबुक बघतात, त्यांच्यासाठी आम्ही 1 लाख रुपये देत जाऊ, म्हणजे तुम्हाला त्यांना बेरोजगार ठेवायचं आहे असं त्यांचं मत होतं. परंतु मोदी साहेबांनी काय केलं, स्टार्टअप तयार करण्यासाठी तरुणांना मुद्रा योजना असेल, मुद्रा लोन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टार्टअप योजना चालू केल्या की जेणेकरून जो 18 वर्षाचा झाला, जो 18 वर्षाचा झाला त्याने सक्षम त्याच्या पायावर उभं राहावं याच्यासाठी अनेक योजना चालू केल्या आणि अनेक तरुणांनी त्याचा लाभ घेऊन आणि स्टार्टअप केलेले. तुम्हाला जर याची आकडेवारी पाहिजे असेल तर
गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर किती स्टार्टअप तयार झाले आणि त्यांचा टर्नओव्हर किती आहे ही सगळी डिटेल्स त्यांच्या वेबसाईटवर दिलेली आहे. वेबसाईटवर तर काही खोटं असू शकत नाही ना. मी खोटं सांगू शकतो, 10 लोक खोटं सांगू शकतात, पण गव्हर्नमेंटचा जो आकडा आहे तो खोटा निघू शकत नाही. हे सगळं खोटं आहे. आय टी सेक्टरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तरुणाई आपलं वर्चस्व कसं गाजवेल, भारताची तरुणाई, याच्यावर मोदी साहेबांचा नेहमीच जोर होता आणि तो जोर तशाच पद्धतीने राहणार आहे. रोजगार निर्मिती आहे, रोजगार भेटणार याच्याबद्दल ते मात्र शंका नाही. मोबाईल हे खेळण्याचं टाईमपासचं एक साधन आहे, पण या मोबाईलच्या माध्यमातून देखील फार मोठे व्यवहार होत असतात. फार मोठी शिकवण हा मोबाईल देत असतो. आपल्याला त्यातनं काय घ्यायचं तो आपला प्रश्न असतो. मुळातच मोदी जे आहेत, मोदी तरुणांसाठी पण काम करतायत, मोदी जे शेतकऱ्यांसाठी काम करतायत, मोदी कष्टकऱ्यांसाठी काम करतायत. रोजगार मिळाले नाहीत, नोकऱ्या मिळाल्या नाहीत, अशा प्रकारचा जो काही कांगावा केला जातो हा प्रचंड विरोधाभास आहे, आणि हा विरोधाभास येणाऱ्या काळामध्ये मोदी संपूर्ण नष्ट करणार आहेत. काय आपण सांगाल या बाबतीमध्ये की अनेक प्रकारची टीका केली जाते आणि तरी देखील आपण म्हणतो की आम्ही 400 पार जाऊ, कसं काय होणार आहे? परत एकदा आपण म्हणजे मी असं म्हणतोय की विरोधकांच्या माध्यमातून प्रचंड मोठी टीका होते की मोदींनी काही काम केलेलं नाही आहे आणि मोदींनी 10 काही न केल्यामुळे आता आम्हाला मोदी नको आहेत, मोदी आता येणाऱ्या 5 काय करतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया लोकांची आहे. आणि असं असताना 405 सीट कसं काय येणार? आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई दामोदरदास मोदी यांनी 2024 400 जो नारा दिला आहे 400 तर तो पूर्ण विचारांती दिलेला आहे आणि त्यांच्याकडे विकसित भारताचा 25 पुढचा रोडमॅप तयार आहे. तर तो रोडमॅप तयार करत असताना जनतेचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर आहे. त्यांनी ज्या गॅरंट्या दिलेल्या आहेत, ज्या लाभार्थी आहेत जनतेमध्ये, जवळपास आज 18 असा काहीतरी आकडा येतो, तो आकडा लाभार्थ्यांचा आहे तो आकडा. त्याच्यात उज्ज्वला गॅस असो, घरकुल योजना असो, तुमचे शौचालयाचे ते असो, इतरही तुमच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा सर्वसामान्य जनतेपर्यंत अंत्योदयापर्यंत तो लाभ मिळालेला आहे. तर तो रोडमॅप, त्याच्यावर जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे आणि 400 करणारच NDA आणि मोदी सरकार हा पूर्ण जनतेला आणि आम्हालाही पूर्ण विश्वास आहे, सार्थ विश्वास आहे. आणि पुढच्या 25 रोडमॅप त्यांचा तयार असल्यामुळे त्याचंच आम्हाला कौतुक वाटतं त्याचं. आणि विरोधकांकडे ते विजन कुठल्याही प्रकारचं विजन नाही, ते फक्त तरुणाईला भुलवत आहेत. आम्ही यू करू त्यू करू, लाख देऊन आणि बेरोजगार करायचे, ते घरी बसवायचे, हा उद्योग नाही आहे. तर हा कुठेतरी विजन यांनी डोळ्यासमोर ठेवून आणि विषय केलेला आहे, याच्यातच आम्हाला समाधान. 400 पार जो काही नारा आहे तो अतिशय विचारपूर्वक केलेला आहे आणि येत्या 25 जो काही रोडमॅप आहे तो रोडमॅप मोदी सरकारकडे तयार आहे आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शंका वाटत नाही की मोदी सरकार 400 करणार नाही, मोदी सरकार 400 सीट मिळवणार आहे आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळते. पुन्हा आपण काय सांगाल? अबकी बार 400 या 400 सीटांच्या पलीकडे जे काही सीट लागणार आहे त्याच्यात धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे राहतीलच. परंतु हे जे उद्दिष्ट सांगत होते ना, यांच्याकडे चेहरा कोण आहे? राजा राणी चोर शिपाईच्या 5 टाकायच्या आणि आज मी पंतप्रधान, उद्या मी पंतप्रधान, देश असा चालतो का? देश चालवण्यासाठी एक भक्कम नेतृत्व लागतं, एक चेहरा लागतो, एक हाती सत्ता लागते. आज 273 जर बहुमताला लागत आहे तर काँग्रेसने तेवढ्या स्वतःच्या बळावर सीटं उभे केलेले आहेत का हा जनतेला पहिले त्यांनी उत्तर द्यावं, मग त्याच्यानंतर ठरवावं का आम्ही जनतेसाठी काय करू. विजन नाही आहे. आम्ही आमच्या घोषणापत्राला संकल्पपत्र का बरं नाव दिलं, तर आमच्याकडे 2047 जेव्हा शताब्दी राहील भारताची, तोपर्यंत एक विकसित भारत या देशापुढे आम्ही, या जगापुढे आम्ही दाखवणार आहोत की आमची देश चालवण्याची जी प्रगती किंवा म्हणजे आम्ही प्रगतीपथावर काम करतो आहे ते 2047 आम्ही पूर्णतः पूर्ण केलेले असू आणि कुठेतरी या जगाच्या पाठीवर कुणाचं सगळ्यात मोठं राज्य करणारा देश असेल तर तो एकमेव भारत असणार आहे. अनेक प्रकारची चर्चा होते, अनेक प्रकारचे आरोप भाजपावरती केले जात आहेत. कांद्याला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, खतांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, बी बियाण्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. असं असताना देखील तुम्ही 400 पारचा नारा कसं काय देत आहे?
सर्वप्रथम कांद्याबद्दल जो काँग्रेसने नॅरेटिव्ह सेट केलाय तर त्याला मला एकच उत्तर द्यायची इच्छा आहे की जेव्हा जेव्हा शहरात कांद्याचे टमाट्याचे शेतीमालाचे भाव वाढतात तेव्हा तेव्हा हाच काँग्रेस पक्ष शहरात आंदोलन करतं आणि लोकांना सांगतं की बघा कांद्याचे भाव वाढले टमाट्याचे भाव वाढले तेव्हा नाही त्यांना शेतकऱ्यांची आठवण येत का की हे भाव वाढलेले 2013 2014 2015 2019 2020 2021 2022 मी तुम्ही त्यांचं ट्विटर अकाउंट बघा काँग्रेसचं किंवा सोशल मीडिया अकाउंट बघा किंवा संसदेत मल्लिकार्जुन खडगेंचं भाषण ऐका त्याच्यानंतर तुमचं अधिरंजन चौधरी जे नेता विपक्ष होते काँग्रेसचं त्यांचं भाषण ऐका तुम्हाला कांदा टमाट्याचे भाव वाढले तर संसदेत ते प्रश्न मांडावेसे वाटतं रस्त्यावरती आंदोलन करावेसे वाटतं तेव्हा कुठं जातो तुमचा शेतकऱ्यांचा कळवळा जर सरकारचं काम असतं कुठलाही भाव वाढला तो अनियंत्रित होऊ नये नियंत्रणात भाव असावे ग्राहक आणि शेतकरी या दोघांचे हित सांभाळले जावे म्हणून कुठलंही सरकार एक निर्यातबंदीसारखं पाऊल उचलते किंवा कांद्याच्या प्रश्नावरती म्हणा किंवा टमाट्याच्या प्रश्नावरती आपल्याला काय करता येईल तो प्रश्न करते म्हणूनच सरकारने ही निर्यातबंदी केली होती ज्याचा बहु या काँग्रेस सरकारने केला आणि या काँग्रेसला शेतकऱ्यांचा कधीच कळवळा नव्हता पवारसाहेबांच्या काळात ती निर्यातबंदी झाली होती त्यांनी उत्तर द्यावं की तुम्ही का निर्यातबंदी केली तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांचा एवढा कळवळा होता दुसरी गोष्ट खतांच्या बाबतीत म्हटले सर खतांच्या बाबतीत आपण किलोच्या हिशोबाने बघा युरियाचा बघा 100% तुम्हाला काहीच त्याच्यात जास्त वाढीव दिसणार नाही आणि दुसरी गोष्ट देशाचं दरडोई उत्पन्नही वाढलं आहे मध्यम वर्गही वाढलेला आहे प्रत्येकाचं तुम्ही बघा 2014 मजुरी 100-150 रुपये मजुरी दिवसाची होती आज 300 रुपये त्याच्यामुळे हा जो शेतकऱ्यांविषयी काँग्रेसने जो काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला एक चुकीचा तो 100% फोल आहे जर तसं पाहायला गेलं तर त्यांनी शहरात आंदोलनच करायला नको पाहिजे होतं खरोखर त्यांना शेती होऊ दिला असता ना 100-150 रुपये किलो कांदा कशाला तुम्ही आंदोलन करायला गेले तुम्ही आंदोलनच करायला नको पाहिजे होतं हा जो इंडिया आघाडीने जो मुखवटा बांधलेला आहे आम्हाला कांद्याच्या ह्याच्यावरती आहे प्रेम तर त्यांनी ते बंद करावा शेतकरी हुशार आहे देवदेश धर्म आणि त्या इतर गोष्टींबद्दल त्याला पूर्ण ज्ञान आहे आणि आजचा शेतकरी हुशार आहे पवारसाहेबांनाही ही गोष्ट माहिती आहे की 1970 काळातला शेतकरीने ही कुठल्या अफवावरती विश्वास ठेवेल त्याच्याकडे सगळे तथ्य पुरावे तरुण शेतकरी आजकाल मोबाईल वापरतो एवढंच मला सांगा असं वाटतं आणि हा पूर्ण नॅरेटिव्ह चुकीचा आहे कांद्याला 100% 7 वेळेस जर काँग्रेसने आंदोलन केलं आहे मागच्या 10 वर्षात वाढलेल्या कांद्याच्या भावासाठी तर 100% 7 वेळेस तर भाव भेटला आहे काँग्रेसच्या काळात 4 वर्ष रडवायचे आणि 1 वर्ष भाव द्यायचे त्याच्यापेक्षा येतं हे सरकार बरं आहे अशी माझी प्रामाणिक भावना आहे मी एक नागरिक म्हणून तुम्हाला सांगतोय ठीक आहे कुठल्या एखाद्या वेळेस चुकू शकते ह्या सरकारचं पण मग यांच्यापेक्षा तर जास्त चुकलेलं काँग्रेसचं आहे मग चांगलं कोण आहे हे जनतेला शून्य जनता आहे सगळं समजतं आणि खांद्याची जनता त्यातल्या त्यात शून्य आहे त्याच्यामुळे शेतीमालाच्या वरती तर 100% BJP कोणी विरोध करू नये असं मला वाटतं आणि सर अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला की लोक म्हणतात की निर्यातबंदी पण सर तुम्ही 2014 पासून 2024 पर्यंतचे आपले निर्यात जी झाली आहे शेतीमालाची त्याचे आकडे काढा 2023 साली $52 बिलियन जवळपास 4 लाख कोटींच्या वरती शेतीमालाची निर्यात झाली आहे मला एक सांगा मग ही बंदी राहिली असती एवढं झालं असतं का पहिले 8 महिन्यात रेकॉर्ड ब्रेक निर्यात झालेली आहे कांद्याची हे पण सांगावं ना काँग्रेसच्या लोकांनी तर मला एवढं एकच सांगायचं होतं धन्यवाद तुम्ही मला संधी दिल्याबद्दल आपण काय सांगाल अनेक आरोप सत्ताधारी पक्ष येतात त्याच्यावरती आरोप होणारच लोकांची अपेक्षा वाढलेल्या असतात तुम्ही आणखी चांगलं काय केलं तर आणखी लोकांना चांगलं पाहिजे असतं तर आणखी चांगलं काय असेल आणि काय आपण सांगाल या बाबतीत आता तुम्ही सत्ताधारी पक्षाचं सांगतायत इतक्या वर्ष काँग्रेसची सत्ता होती आता किती 2-5-10 वर्षापासून BJP त्या ठिकाणी सत्ता आली तुम्हाला त्या ठिकाणी बदल दिसतो आहे आपल्या जे पंतप्रधान होते याच्या आधी त्या पंतप्रधानांना काय वागणूक होती ते कधी त्यांचं स्वतःचं म्हणणंसुद्धा त्या ठिकाणी मांडत नव्हते ते कोणाच्यातरी एका क्षेत्राच्या एका व्यक्तीच्या परिवाराच्या आधीन ते त्या ठिकाणी गेलेले होते तर आपल्या देशाची सुद्धा आंतरराष्ट्रीय लेवल त्या ठिकाणी अतिशय चांगली त्या ठिकाणी झालेली आहे फक्त आता अमेरिका असतील चीन असतील हे आपल्या देशाविरोधी जे लोक आहेत या लोकांना नरेंद्र मोदी पंतप्रधान नको आहे त्यांच्या हितासाठी त्यांना ते नको आहे आता इतक्या वेळेस आपल्या मुंबईवर हल्ला झाला विविध याच्यावर पाकिस्तान हल्ला करायचं आता एवढ्या 10 वर्षापासून कुठे तुम्हाला एखादा हल्ला एखादा जवान शहीद असं कुठे होत आहे का आणि आमच्या सरकार तरुण वर्गाला हिंदुत्व हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपल्याला कधी आपण आता मी ग्रामीण भागात असतो
आता आमच्या त्या ठिकाणी मंदिर आहे, त्या मंदिरावर कळस आणि आमच्या दारात जर तुळस राहिली तरच आम्हाला त्या ठिकाणी चांगलं वाटेल ना। आपण पाहतो अनेक मुद्द्यांवरती चर्चा इथे आता रंगलेली आहे। कांद्याच्या बाबतीत आपली चर्चा झाली आहे, निर्यातीच्या बाबतीत देखील चर्चा झालेली आहे आणि कांद्याच्या बाबतीतले जो काही आरोप होता तो आरोप पूर्णपणे खोडून काढलेला आहे। आपण काय सांगाल परत काहीतरी आपल्याला बोलत होतो। मला एकच सांगायचं होतं, दलित वंचित शोषित पीडित ह्या समाजाचं आजपर्यंत काँग्रेसने काय केलं? आजपर्यंत वंचित शोषित पीडित समाजाकडे पाहते नव्हते। तुम्हाला एक आकडा सांगतो सर, 2014 अलीकडे बँक अकाउंट किती टक्के समाजाकडे होते? फक्त 57% लोकांकडे होते। आज 98% लोकांकडे बँक अकाउंट आहे। फायनान्शियल इन्क्लुजन आणि डिपनिंग नावाचं एक बँक अकाउंटमध्ये पैसे नाही ना सर, 2,00,000 कोटी आहेत असं आपल्या RBI सर्क्युलरमध्ये पण आहे। आणि बँकिंगची एक सेविंगची सिस्टीम लागते। फायनान्शियल इन्क्लुजन आणि डिपनिंग नावाचा एक प्रकार राहतो की जास्तीत जास्त समाज हा तुमच्या फायनान्शियल सिस्टीममध्ये आला पाहिजे। ते काम मोदींनी केलं आहे। आज कुठल्याही गरीब महिला जी असते तिचं आज एक सेविंग अकाउंट आहे, तिचे पैसे तिच्या नवऱ्याकडं न जाता तिच्या अकाउंटला ती टाकू शकते, ही पर्यायी व्यवस्था त्यांनी काढली आहे। 2014 जवळपास 2014 अलीकडं आपल्या देशात फक्त 7 एम्स होते, आज 22 एम्स आहे। त्या 22 एम्स पैकी तुम्हाला सांगतो साधारणतः 90% काम पूर्ण झालेलं आहे। 1956 पहिलं एम्स झालं होतं, 2003 अटलजींचं सरकार येईपर्यंत एकच एम्स होतं, नंतर अटलजींच्या सरकारने 6 एम्स दिलं आणि 2014 मोदी सरकारने जवळपास 15 एम्सला परवानगी दिली। तेच IIT बाबतीत आहे, तेच IIM बाबतीत आहे, शैक्षणिक संस्था असो, रस्त्यांचा विकास असतो। 2014 अलीकडं जवळपास फक्त आपल्या भारत देशात 1,00,000 किलोमीटर रस्ते होते। 1999 पहिला द्रुतगती मार्ग 4 लेन हायवे आपल्या भारतात झालं। दुर्दैव आहे की पाकिस्तानमध्ये 91 झाला आणि 2014 50,000 किलोमीटर रस्ते या मोदी सरकारने केले। उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 2014 अलीकडे फक्त 14 कोटी गॅस कनेक्शन होते, आज जवळपास 32 कोटी गॅस कनेक्शन आहे आणि त्याच्यात 10 कोटी गॅस कनेक्शन उज्ज्वला गॅस योजनेचे, ज्या अंतर्गत पीडित शोषित समाजाला पर्यंत गॅस पोहोचलाय, शौचालय दिलंय, घरं जवळपास 4.5 कोटीच्या आसपास घरं दिलेली आहेत, मंजूर केलेली आहे। असे अनेक प्रकारे जो समाजातला अंतिम घटक आहे ज्याचा विकास करण्याची गरज आहे त्याचा विकासही मोदी सरकारने केला आहे। त्याचबरोबर स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया मार्फत अनेक उद्योजकांनी भारतात फॅक्टरी बांधली आहे, त्यामार्फत रोजगार झालेला आहे। आणि त्याचबरोबर हा हे सरकार रोजगारासोबत स्वयंरोजगारासाठी पण एक खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आहे। म्हणूनच मुद्रा लोन प्रमोद महाजन कौशल विकास योजनेअंतर्गत काम केलेलं आहे। हे सरकार प्रत्येकाचं सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्याचं आहे, हे सरकार वंचित शोषित पीडित समाजाचं आहे, हे सरकार मध्यम वर्गाचं आहे, हे सरकार नोकरदाराचं आहे, हे सरकार उद्योगपतीचं आहे, हे सरकार व्यापाऱ्याचं आहे, हे सरकार तुमचं सुद्धा आहे आणि हे सरकार माझं सुद्धा आहे, सगळ्यांचं सरकार आहे, एवढंच मला सांगायची इच्छा आहे। आपण पाहतोय की मोदी सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी पडणार नाही आहे, 400 जागा मिळणार आहेत आणि या भारताचं जे काही विकसित भारताचं जे काही स्वप्न मोदींनी बघितलेलं आहे ते स्वप्न मोदी पूर्ण करतील आणि लोकांच्या जे काही अशा अपेक्षा आहेत त्या देखील मोदी पूर्ण करतील। आपण छटण्यामध्ये आहोत, पुन्हा आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत आणि नवीन मतदारांच्या नवीन कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा गाव संवाद आणि मी महाराष्ट्र चॅनल। गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घाली तो साद, गाव संवाद गाव संवाद गाव संवाद रे गाव संवाद गाव संवाद।